जमीन सरकारी है, जमीन हमारी है। जिला परिषद का सारा चालू इंगळे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या ठिकाणी आज नागपूर नगरीमध्ये राज्यव्यापी आंदोलन मोर्चा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या नेत्या आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांच्या दिशान्वय आणि त्याचप्रमाणे राज्याचे प्रभारी डॉक्टर अशोकजी सिद्धार्थ, नितीन सिंगजी, राज्याचे अध्यक्ष संदीपजी ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मोर्चासाठी माझ्यासमवेत उपस्थित असलेले राज्याचे प्रभारी मनीषभाऊ कावळे, घोडेस्वार साहेब आणि आमचे बाकीचे सगळे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा प्रामाणिकपणे जर सांगायचा झाला तर हे जे शासन आहे या शासनाच्या निषेधार्थ हे हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। बहुजन समाज पक्षाचे सर्वे सर्वा मान्यवर कांशीराम साहेब यांनी त्या काळामध्ये हा नारा दिला होता की जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, तर याच नाऱ्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये रिवाइव करण्यात आलं आणि त्याचीच प्रसिद्धी आज या ठिकाणी आपण बघत आहात। या नाऱ्याच्या माध्यमातून जो आमचा गोरगरीब बांधव आहे, बंधू आहे, भगिनी आहे आणि जे या ठिकाणी भूमी नाही, ज्यांना जागा नाही राहायला, अशा सगळ्या जमिनीवर आमची लोक आज काही ना काही करून राहत आहेत कसं तरी, पण ह्या सगळ्यांना एकट्ठा रेग्युलराईज करण्यात यावं, त्या ठिकाणी त्यांना पक्की घरे देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन बहुजन समाज पार्टी आज मैदानात उतरलेली आहे। त्यानंतर आमची प्रमुख मागणी आणखी ही आहे की गेल्या अनेक वर्षापासून इथल्या लोकांचं जो स्वप्न आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, या वेगळ्या विदर्भाला घेऊन देखील आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। वेगळ्या विदर्भाच्या माध्यमातून इथला हा जो रिजन आहे या रिजनचा संपूर्ण विकास होऊ शकतो, पण फक्त 10 दिवसाचा पिकनिक स्थळ म्हणून या ठिकाणी राज्यकर्ते येतात, मौज मजा होते, थोडंफार आपल्याला दूरदर्शन टीव्हीवर दाखवण्यात येतं हाऊस चाललंय म्हणून 10 दिवसात बोरिया बिस्तर गुंडाळून पण मुंबईला जातात, त्यामुळं विदर्भाला न्याय मिळत नाही। विदर्भाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी वेगळा विदर्भ हा झालाच पाहिजे।